झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी प्रियंका महादेव माळी, झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाइन्स वर। कार्ले ते किनवट नांदेड हायवे रोड पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था। ओळख पटण्याच्या आवाहनानंतर अंतिम संस्कार केले तरी सुद्धा ओळख पटेना। जागतिक मृदा दिन उत्साहामध्ये साजरा। अधीक्षक अभियंत्यांच्या आश्वासनानंतर बाळासाहेब पाटील यांनी उपोषण सोडले। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन। आता पाहूया दिवसभरातल्या सविस्तर बातम्या। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कार्ला ते किनवट नांदेड हायवे रोडपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती। या रोडवर वाहन तर सोडाच पैदल चालणे देखील कठीण झाले होते, त्यामुळे कार्ला या गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या प्रयत्नातून या रोडचे काम करण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून 87,60,000 रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने आमदार माधवराव पाटील जळगाव आणि गावचे सरपंच गजानन पाटील, प्राचार्य डॉक्टर ज्ञानेश्वर घोडके यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला असता प्राचार्य ज्ञानेश्वर घोडके यांनी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाल्याची माहिती यावेळी दिली आहे। यावेळी तहसीलदार डी एन गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष डॉक्टर गफार, संजय माने, माजी संचालक गणेश शिंदे, बाजार समिती सभापती डॉक्टर प्रकाश वानखेडे, माजी तालुकाध्यक्ष जनार्दन ताडेवाड, बाजार समितीचे माजी संचालक रफीक फिरोज खान पठाण, दिलीप राठोड, गुत्तेदार उमेश पाटील सूर्यवंशी, उपसरपंच रोशन धनवे, ग्रामसेवक नारायण काळे, गजानन मिराशे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून नांदेड हायवे, नांदेड किनवट हायवे यावर कारला हा अप्रोच रोड आहे। जवळपास 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, 1.25 किलोमीटरचं अंतर आहे। या अंतरामध्ये या कारल्या येथील लोकांना जाण्यासाठी अजिबात रस्ता नव्हता, खास खळगे होते, दगडं होते, त्यामुळे लोकांना खूप त्रास होता, येण्या जाण्याचा होता। शाळेच्या ज्या मुलं आहेत, जे मुली आहेत, त्यांना जवळपास 6 किलोमीटर रस्त्यानं त्यांना जावं लागत होतं। अशा प्रकारे त्यांना कुठलीही सुविधा नव्हती। अशावेळी या तालुक्याचे लाडके आमदार माननीय माधवराव पाटील जळगावकर साहेब यांनी मुख्यमंत्री सडक योजनेमधून हा अप्रोच रोड या ठिकाणी लोकांच्या जाण्यासाठी, कारण लोकांची गैरसोय जी होत होती, लहान लेकरांची सोय होत नव्हती किंवा विशेषतः शिक्षणासाठी हेळसांड होत होती, अशावेळी आमच्या आमदार साहेबांनी मुख्यमंत्री सडक निधीमधून, ग्रामसडक निधीमधून जवळपास 80 ते 90 लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहेत। आणि त्यातून या रोडचं उद्घाटन हे कालच माननीय आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। आणि हा रस्ता अतिशय या गावाच्या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न होता। गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड। साखरखेरडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वर्धा फाटाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अज्ञात कारणाने पडलेल्या अवस्थेमध्ये असल्याची माहिती साखरखेरडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला होता। त्यानंतर 3 डिसेंबरला शवविच्छेदन करून अज्ञात मृत व्यक्तीचे साखरखेरडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली युवा प्रतिष्ठान चिखलीचे सामाजिक कार्यकर्ते भूषम पडघान, रामभाऊ पाटील, स्वप्नील ढेंग, ऋषिकेश खंडागळे, निखिल दहाके, गौरव सोळंकी, अभिषेक ठेंग, अनिल खादोडे, कुंदन महालांकर, अभय भुसारी, गणेश राजपूत, प्रांजल ठेंग, अजय आंधळे, रोहित सोनसले यांच्याकडून विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले। तरी अजून सुद्धा वरील फोटोवरील व्यक्तीची ओळख पटली नाहीये, तरी संबंधित नातेवाईकांनी याची नोंद घेऊन साखरखेरडा पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन ठाणेदार जितेंद्र आडोळे तसेच कानडे साहेब यांनी केले आहे। रवींद्र सुरेश मेहकर, झूम ऑन न्यूज, बुलढाणा।
मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथे दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मेहकर यांच्या वतीने जागतिक मृदा दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आलाय. या प्रसंगी मृदा अर्थात मातीचे पूजन करून मातीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक गिन्यानराव देशमुख हे होते, तर प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी मिसाळ, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, कृषी सहाय्यक मैत्रे उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांनी माती, मातीचे संवर्धन, मातीची धूप रोखणे आणि मातीचे प्रदूषण टाळणे इत्यादी बाबीचे सखोल मार्गदर्शन केले. या प्रसंगी सन्माननीय संदीप देशमुख, प्रफुल्ल देशमुख, शंकर देशमुख, अभिमन्यू देशमुख, रमेश येवले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्र संचालन GK देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन कृषी सहायक विठ्ठल लहान यांनी केलंय. रवींद्र सुरेश मेहकर, झुमॉन न्यूज, बुलढाणा. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील चोपडा ते गलंगी पर्यंतचा रस्ता, चोपडा शहरातून निमगव्हाण पर्यंतचा रस्ता आणि चोपडा येवला या रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या गंभीर अपघातामध्ये मागील काही महिन्यांमध्ये कित्येकांचा मृत्यू झालाय. याला जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा. या प्रमुख मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शनिवारी वर्डी ते चोपडा 15 किलोमीटर पायी मोर्चा काढून तहसील कार्यालयावर उपोषण सुरू केले. उपोषणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रूपा राऊळ गिरासे रात्री उपोषणस्थळी येऊन उपोषणार्थी बाळासाहेब पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, चंद्रहासभाई गुजराथी, ॲडव्होकेट घनश्याम पाटील आदींशी चर्चा केली. 8 दिवसांमध्ये प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येऊन चोपडा तालुक्यातील निकृष्ट दर्जांच्या रस्त्यांच्या कामांची त्रयस्था समितीमार्फत चौकशी केली जाईल असे आश्वासन अधीक्षक अभियंता रूपा राऊळ गिरासे यांनी दिले आहेत. उपोषणकर्त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. सदर मुद्द्यांची चौकशी होणं आवश्यक आहे. आत्ताच या मुद्द्यांवर काही लगेचच भाष्य करणं मला शक्य होणार नाही, म्हणून मी उपोषणकर्त्यांना आज असं प्रॉमिस केलं आहे की एका त्रयस्थ कार्यकारी अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून हे जे काही यांनी मुद्दे मांडलेले आहेत, ज्या रस्त्यांचा उल्लेख केलेला आहे, त्याची चौकशी केली जाईल आणि त्यांचा जो रिपोर्ट येईल त्याच्यानुसार मी त्यांच्याशी चर्चा करेल. उपोषणकर्ते जे आमचे माननीय सदस्य आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय करता येईल, सगळ्यात आधी जे रस्त्याला खड्डे पडलेले आहेत ते कसे भरून घेता येतील, काही कामं मंजूर असतील तर ती जर सुरू झाली नसतील तर ती कशी सुरू करता येईल. एक अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्यावरचं एक मोठं टेंडर आहे की जे आम्ही आत्ताच 1-2-3 दिवसापूर्वी ओपन केलेलं आहे आणि ते इन प्रोसेस आहे, ते आम्ही लवकरात लवकर प्रोसेस करून त्याची वर्क ऑर्डर देऊन ते काम कसं हाती घेता येईल, हा सगळं मी माननीय लोकप्रतिनिधी इथे भाई आहेत, बापू आहेत, माजी आमदार हे सर्व जे मान्यवर आहेत यांच्यासमोर मी असं प्रॉमिस केलेलं आहे की एका त्रयस्थ समितीकडून चौकशी करून मग त्याच्यावर उचित काय ती आहे ती हे केलं. मॅडम, जर समितीत कधी अधिकारी दोषी ठरले तर त्याच्यावर आपण काय कारवाई ॲक्शन घेणार? अधिकारी दोषी ठरले तर त्यांचा जो काही प्रस्ताव आहे तो शासनाकडे आपल्याला पाठवावा लागतो आणि तो शासनाकडे पाठवून मग शासन स्तरावर काय ती आहे ती. रावेर येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाज बांधवांनी विनम्र अभिवादन केलंय. यावेळी त्रिसरण पंचशील भीमसुतीस भीमस्मरण केंद्रीय शिक्षक संघरत्न यांनी दामोदरे यांनी सामूहिकरित्या माहिती दिली आहे. नगरसेवक जगदीश घेटे, योगेश घेटे, आनंदभाऊ बाविस्कर, प्राध्यापक चतुर गाडे, संघरत्न तायडे, सावन मेढे, राजेंद्र आटकाळे, उमेश गाढे, ज्योती साळुंखे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्यासह असंख्य बौद्ध समाज गट, असंख्य बौद्ध समाज यावेळी उपस्थित होते. मी रंजना योगेश गद्रे, नगरसेविका नगरपालिका रावेर. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही समस्त बौद्ध उपासक आणि उपासिका इथं अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. खरं पाहता तर संविधानाने जे अधिकार महिलांसाठी दिलेले आहेत आज त्यामुळे माझ्या महिला जागृत आहेत किंवा आज त्या समाजामध्ये
धडधाकटपणे उभे आहात आहे आणि जे काही त्यांनी कायदे कलम महिलांसाठी निर्माण केलेले होते लिहिलेले होते त्यांचा महिला खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलंच होतं की मी इथवर समतेचा हा रथ आणलेला आहे तो पुढे न्या त्याला सोडू नका आणि आज ते कार्य आम्ही बौद्ध महा उपासक आणि उपासिका पुढे नेत आहोत आणि पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिवार निर्माण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहते. जय भीम. 6 डिसेंबर हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून देशामध्ये साजरा केला जातो. हा दिवस अनुयायांसाठी दुःखद दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी सर्व अनुयायी हे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर त्यांना आदरांजली आणि अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. रत्नागिरीमध्ये देखील 5 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता हा महापरिनिर्वाण दिन पार पडलाय. यावेळी रत्नागिरी शहरातील तसेच आजूबाजूच्या गावातील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या अनुयायांनी धार्मिक प्रार्थना म्हणून महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलंय, तसेच आदरांजली देखील वाहिली आहे. जय भीम. आज या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रत्नागिरी या दोन्ही संस्थांच्या वतीने या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या दोन्ही संस्थांच्या वतीने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे. आज या संपूर्ण देशामध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येत आहे. यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण देशाची संविधान लिहिलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून आज संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आणि गावागावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहोत. या देशाची बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि या घटनेच्या आधारावर हा देश या ठिकाणी कामकाज करत आहे, चालत आहे आणि म्हणून मी या दोन्ही संस्थांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. जय भीम. उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर नळदुर्ग येथे लाखोंचे कुलदैवत मार्तंड भैरव श्री खंडोबाचे मंदिर असून या दोन गावांमध्ये 4 किलोमीटर अंतर आहे. दोन्ही गावांमध्ये मार्तंड भैरव श्री खंडोबाचे स्वतंत्र मंदिर असून मूर्ती मात्र एकच आहे. वर्षातील 10 महिने ही मूर्ती अणदूरच्या मंदिरामध्ये तर 2 महिने मैलापूर नळदुर्गच्या मंदिरामध्ये असते. परंपरेनुसार अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्यांमध्ये लेखी करार करून मूर्ती नळदुर्गला घेऊन जाण्याची प्रथा आहे की आजही ही सुरू आहे. चंपा षष्टीला मैलारपूर येथे मार्तंड भैरव श्री खंडोबाने बानाईश विवाह केल्याची आख्यायिका असल्या या स्थळाला अनन्य साधारण असे महत्व आहे. तर अनादी काळामध्ये नळ राजाची राणी दमयंतीच्या भक्तीसाठी नळदुर्ग येथे श्री खंडोबाने स्थान मांडल्याचे सांगितले जाते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मानकऱ्यांचा लेखी करार घेऊन चंपाषष्टीच्या उत्सवासाठी मोठ्या भक्तिभावाने मार्तंड भैरव मूर्ती मैलापूरकडे रवाना झाली. दर रविवारी लाखो भावी खेटा म्हणून दर्शवण्यासाठी मैलापूरच्या मंदिरामध्ये गर्दी करतात. नमस्कार. येळकोट येळकोट जय मल्ला. मी सुनील ढेपे, सचिव श्री खंडोबा देवस्थान अणदूर नळदुर्ग. तुळजापूर तालुक्यात अणदूर आणि नळदुर्ग हे दोन वेगवेगळे गाव आहेत. या दोन्ही गावामध्ये 4 किलोमीटरचा अंतर आहे, परंतु श्री खंडोबाची मूर्ती मात्र एकच आहे. अणदूर येथे श्री खंडोबाचे वास्तव्य 10 महिने तर नळदुर्गमध्ये 2.5 महिने असते. आज अणदूरची यात्रा आहे. आज रात्री 12 वाजताच्या सुमारास नळदुर्गच्या मानकऱ्याचे अणदूरमध्ये आगमन होते. त्यानंतर त्यांचा मानपान सोहळा होतो. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यामध्ये अणदूर आणि नळदुर्गच्या जे मानकरे आहेत त्यांच्यामध्ये एक लिखी करार केला जातो की हा करार असा असतो की आम्ही तुमचा जो खंडोबाची जी मूर्ती आहे ते 2.5 महिन्याच्या वास्तव्यासाठी नळदुर्गला नेत आहोत. आणि त्यानंतर नळदुर्गमध्ये जेव्हा पौष पौर्णिमेची यात्रा भरते त्याच्यानंतर अष्टमीला परत नळदुर्ग
नायजेरिया लेगॉस शहरातून 44 वर्ष वय असलेली महिला तिच्या भावाला भेटायला पुण्यामध्ये आली होती. तिच्यासह 12 आणि 18 वर्ष वय असलेल्या दोन मुली सोबत होत्या. या महिलेसोबत असलेल्या तिघा जणांना ओमायक्रॉन व्हायरल असल्याचे पुढे आले. आतापर्यंत एकूण 19 ओमायक्रॉन व्हायरस ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. 25 ते 19 नोव्हेंबर दरम्यान एक युवक फिनलँड या ठिकाणी गेला होता. यामध्येच ओमायक्रॉन ग्रस्त निघाला आहे. व्हायरसग्रस्त सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या 6 रुग्णांवर जिजामाता हॉस्पिटलमधील असोसिएशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. 24 नोव्हेंबरला पिंपरी चिंचवड शहरामध्ये नायजेरियामधनं एक महिला व तिच्या दोन मुली 18 वर्षाची आणि 12 वर्षाची ती भावाला भेटण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली. त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांच्या 2 दिवसापूर्वी जेव्हा त्या पॉझिटिव्ह आल्या, मग पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जिजामाता हॉस्पिटलमध्ये आपल्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. पण ते ज्यांच्या संपर्कात आलेल्या होत्या तर त्यांचा भाऊ आणि त्यांच्या मुली, दोन मुली जी 1 7 वर्षाची आहे आणि 1.5 वर्षाची आहे, या 6 जणांचा जेव्हा रिपोर्ट आत्ता आला आणि त्याच्यामध्ये त्या 6 जणं ह्यांना जो नवीन विषाणू आहे याची लागण झालेली आहे आणि आता हे सगळेजणं जिजामाता हॉस्पिटलमध्ये त्यांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यांची जी लक्षणं आहे अत्यंत सौम्य प्रकारची लक्षणं आहेत. कुठल्याही प्रकारची सिरियस असे कुठलीही लक्षणं नाहीत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी लिंगणूर येथे दिलाय. मिरज तालुक्यातील लिंगणूर बेड खटाव येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, जत, कवठे, महाकाळ, खानापूर आदी तालुक्यामध्ये 60 ते 70 हजार एकरवरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. घडकूस, दावण्या आदींसह अन्य कारणांनी संपूर्ण द्राक्ष बागाचे 100% नुकसान झाले आहे. एकरी 4 ते 5 लाखाचे नुकसान झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा 4 ते 4.5 हजार कोटींचा आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे, धीर देणे आणि पाहणी करण्यासाठी शेट्टी रविवारी मिरज पूर्व भागामध्ये आले होते. या आठवड्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आताच आपण प्रत्यक्ष फळावर जाऊन पाहणी केलेली आहे. लाखो रुपये शेतकऱ्यांना घालून मेहनत करायची आणि फळ भरात आल्यानंतर सगळं नुकसान होणं आणि निसर्गाचा तडाखा बसणं हे शेतकऱ्याला सहन होण्याच्या पलीकडे आहे. सलग 2ऱ्या वर्षी अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी सापडलेला आहे. याचे ताबडतोब पंचनामा होण्याची गरज आहे आणि सरकारनं काही ना काही मदत केली पाहिजे. आणि जो हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या त्रुटी दुरुस्त करून 8 महिन्याच्या ऐवजी वर्षभरासाठी त्या बागेला संरक्षण देणारे असे विम्याचं एक संरक्षक कवच शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. अन्यथा हळूहळू सांगली जिल्ह्यातून द्राक्ष बागा दुर्मिळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याचा सगळा बोजा शेवटी शेतकऱ्यावर पडणार आहे, बँकिंग व्यवस्थेवर पडणार आहे. कारण बँकांनी 1000 कोटी रुपये कर्जाच्या रूपामध्ये या द्राक्ष बागामध्ये गुंतवलेले आहेत. ते सगळे पैसे बुडणार आहेत. तेव्हा नुसतं शेतकरीच बुडणार नाही तर बँकिंग व्यवस्थासुद्धा मोडकळीस येणार आहे आणि म्हणून सरकारनं याची गांभीर्यानं दखल घेण्याची आवश्यकता आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज पार पडलाय. समारोहाच्या व्यासपीठावर ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, झोपडपट्टी सुधार समितीचे अध्यक्ष विजय नाहटा, खासदार राजन विचारे असे नेत्यांसह सोबत नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर देखील उपस्थित होते. मात्र या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. राज्यामध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होत असताना राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेते मंडळीच नियमांची पायमल्ली करत असतील तर सामान्यांकडून नियमांच्या अंमलबजावणीची अपेक्षा का करता, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक
आज नवी मुंबई महापालिकेने उभं केलेलं आहे. यामध्ये सर्व वातानुकूल एअर कंडिशन सभागृह आहे, मेडिटेशन सेंटर आहे, ई लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ याची सगळी सोयसुविधा आहे. बाबासाहेबांनी जी पुस्तकं लिहिली मराठी हिंदी इंग्रजीमध्ये त्याचा पूर्ण संच आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक ऑडिओ सिस्टीमसह बाबासाहेबांचा जो जीवन प्रवास आहे तो देखील त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याचबरोबर एक आभासी चित्र प्रणालीद्वारे म्हणजे होलोग्राफिक जे प्रेझेंटेशन आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्यक्ष भाषण त्या ठिकाणी करताना ते त्या हॉलमध्ये दाखवलेलं आहे. अशा प्रकारचं अत्याधुनिक आणि बाबासाहेबांच्या बालपणापासून शिक्षणापासून त्यांच्या पूर्ण आयुष्याचं महापरिनिर्वाणापर्यंत संपूर्ण त्यांचा जीवनपट उलगडणारं म्हणजे जीवनपट लोकांसमोर आणणारं हे स्मारक आहे. अतिशय उत्तम अप्रतिम हे स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी या समाजासाठी या देशासाठी काय केलं, आपली राज्यघटना लिहिली हे तर सगळं सर्वश्रुत आहे, परंतु बाबासाहेब काय होते याचं प्रत्यक्ष दर्शन या स्मारकाच्या माध्यमातून लोकांना होईल. आणि या स्मारकामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांचा जीवनपट जवळून पाहता येईल, ऐकता येईल, अनुभवता येईल, अशा प्रकारचं स्मारक हे झालेलं आहे. हे सर्वांना प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आहे. भर दुपारी बंदी असतानाही घरात इंटेरियरचे काम करणाऱ्या कुटुंबाला काम बंद करा असे सांगायला गेलेल्या महिलेला दोघांसह एका वृद्धेने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यामध्ये समोर आलाय. पोखरण रोड क्रमांक 2 येथील कोर्टयार्ड गृहसंकुलनामध्ये गोयल नामक कुटुंबाच्या घरामध्ये दुपारी 2 ते 4 दरम्यान इंटेरियरचे काम सुरू होते. यावेळी त्यांच्या सदनिके शेजारी राहणाऱ्या रणदिवे यांनी गोयल यांना यावेळी काम करू नका असे सांगितले. यावेळी गोयल कुटुंबातील वृद्धेसह तिच्या मुलाने रणदिवे यांना लिफ्टमध्ये रोखून बेदम मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार इमारतीच्या लिफ्टमध्ये CCTV मध्ये कैद झाला असून या प्रकरणी रणदिवे यांनी चितळसर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार देखील नोंदवली. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले. त्यांना लवकरात लवकर घरी सोडण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संदीप पांचगे यांनी केली आहे. कोर्टयार्ड या पोखरण रोड नंबर 2 येथील गृहसंकुलामधील 2 रहिवाशांची काल मारहाण झाली आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे, कारण एका पुरुषाने एका स्त्रीला मारलेला आहे. घरामध्ये जे काम चालू असतं ते दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये काम चालू नसावं असा कंपनी असा प्रत्येक सोसायटीचा एक नियम असतो. तो नियम पाळजेल तुळवत गोयल कुटुंबियांनी रणदिवे कुटुंबियांवरती अन्याय केलेला आहे. आणि सर्वात खेदजनक बाबी अशी आहे की श्री गोयल यांनी सौ रणदिवे या आमच्या ताईंना मारहाण देखील केलेली आहे. कारण पोलीस स्टेशनला ह्या बाबतीत FIR दाखल झालेला आहे आणि मी स्वतः DCP साहेबांनी सुद्धा बोललेलो आहे की तात्काळ ह्या गोयल कुटुंबियांना ताकीद देण्यात यावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल आणि यापुढे अशी कोणत्याही पुरुषांनी हिंमत करायला नको. एका स्त्रीने जर दात मागण्यासाठी गेली असता तिच्यावर हात उगारणे हे ठाणे शहराच्या संस्कृतीला शोभणारं नाहीये. आणि मी म्हणून DCP साहेबांना हे देखील सांगितलं आहे की तुम्ही तात्काळ त्या व्यक्तीला अटक करा आणि जर पोलिसांनी ही अटक करण्याची कारवाईला वेळ लावला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या प्रेरणे गोयल यांना धडा शिकवेल. वातावरणामध्ये बदल झाल्याने रोगराईचे प्रमाण वाढले असून हरभरा बुरशीमुळे जळून गेला आहे तर तूर किडली आहे. आळ्यांचा प्रादुर्भाव वाढला असून रब्बी ही हातामध्ये येणार नाही
असे दिसते, त्यामुळे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे. यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे खरीपाची पिके वाया गेली. रब्बी चांगली येईल असे वाटत असताना देखील हे अजूनही या ठिकाणी पेरणी झाली नाही आहे. नमस्कार, मी पांडुरंग नवले उपळे माकडाच्या येथील शेतकरी आहे. आपण पाहताय हे तुरीच्या शेतामध्ये मी उभा आहे. यावर्षी सोयाबीन तर आपल्या सगळ्यांच्या समोर काय झालेली अवस्था बघतच आहोत. शासनानं तुटपुंजी मदत केली, आता नंतर जे होतं हातात येणारं पीक तूर होतं, तर त्यानंतर अवेळी पाऊस झाला, निसर्गाचा असमतोल, आणि त्यामुळं हे हातचं पीक गेलेलं आहे. जवळपास 60-70% पीक गेलेलं आहे. हरभऱ्याची काय अवस्था? आता हरभऱ्याचं बघता, हरभरा पेरलेला आहे ते पण तसेच अवस्था आहे, धुईनं इतरही नाहीत. त्यामुळं शासनानं काहीतरी याकडं लक्ष देऊन भरीव अशी मदत करावी ही अपेक्षा आहे एक शेतकरी म्हणून माझी. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे माझे गाव माझे तीर्थक्षेत्र या योजनेखाली शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यातून जाणाऱ्या गटारीवरती धापे टाकण्याचे काम केले जात असून, परंतु धापे निघून गेल्यामुळे नागरिकांना प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर परिषद सत्ता असताना नगर परिषदेच्या वतीने माझे गाव माझे तीर्थक्षेत्र या योजनेखाली शहरातील अनेक गटारी वरती धापे टाकण्यात आले होते. धापे टाकण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत, त्यामुळे ते निघून गेले आहेत. शहरातील शाळेच्या समोर गणपती नगर येथील आदर्श शाळेमधील रस्त्यांवरील अशा प्रकारचे धापे टाकण्यात आले होते, ते पूर्णपणे निघून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे. आणि डांबरीकरणही कसं झालेलं आहे, काय झालेलं आहे याची सर्व कल्पना आपल्याला आहेत. काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर डांबर पसरवण्यात आला आहे फक्त, आणि काँक्रीटीकरणाचं बिल अगोदर काढण्यात आलं आहे, डांबरीकरणाचं बिल नंतर काढण्यात आलं आहे. हे धावकात जनतेच्या लक्षात येत आहे आणि जनतेच्या लक्षात यावं एवढीच आमची अपेक्षा आहे की जनतेसमोर खरं सत्य आलं पाहिजे आणि जनतेने त्यावर ॲक्शन घेतली पाहिजे आणि आता याच्यावर वरिष्ठांनी देखील त्वरित चौकशी करून याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे याद्वारे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. करवाण पोलिसांच्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस उप अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण जयदत्त भवर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की अमरावती येथून औरंगाबाद मार्गे मुंबईकडे भरलेला आयसर ट्रक क्रमांक MH04JK3615 एक बेकायदेशीर गुटखा घेऊन जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील आयशर ट्रक ही औरंगाबाद ग्रामीण हद्दीमध्ये प्रवेश करताच गाडीचा पाठलाग करून रोडवरील वाहतूक आणि परिस्थितीला पाहून मौजे गोलठाण फाटा येथे सदरील आयशर ट्रक गाडी थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये नजर नावाच्या गुटख्याचे एकूण सदरील 83 गोणी, अंदाजे किंमत 1,25,000 आणि आयशर गाडी 15 लाख असा एकूण 1,15,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ओके, आज रोजी आम्हाला अशी माहिती भेटली की जालन्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावरती एक आयशर कंपनीच्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होत आहे. तर त्या माहितीच्या आधारे आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय औरंगाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन चिखलठाणा पोलीस स्टेशन करमाड यांचा स्टाफ त्या ठिकाणी रवाना केला आणि त्या गाडीला अडवलं असता त्या गाडीमध्ये आम्हाला 83 बॅग नजर नावाचा गुटखा मिळून आला. त्याची किंमत जवळपास 1 कोटी आहे. ही कारवाई आम्ही जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री निमित गोयल सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री पवन बनसोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. पुढील कायदेशीर कारवाई ही पोलीस स्टेशन करमाड या ठिकाणी सुरू आहे. विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू करून 39 दिवस पूर्ण झाले असून कोणताही निर्णय आतापर्यंत घेण्यात आलेला नाहीये. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 178 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून तर 116 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आता तर 57 कर्मचाऱ्यांची बदली करून दबाव तंत्र अवलंबण्यात येत आहे. राज्य सरकारने विलिनीकरण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दुकोटाचा 39वा दिवस, या 39व्या दिवसापर्यंत आमच्या लोकांचे 478 लोकांचे निलंबन ऑर्डर झालेलं आहे, 116 लोकांची सेवा समाप्ती झालेली आहे आणि काल नवीन फंडा असा की आमच्या डेपो बदलीमध्ये 57 लोकांची डेपो बदली केलेली आहे. आता याच्यानंतर सुद्धा
आम्हाला कोणत्याही कारवाईला आम्ही कुठेही दडपशाहीला घाबरणार नाही. हा प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीनं रोज रोज नवीन नवीन फंडे आपटवून राहिला आणि कसा तरी आमचा संप मोडायचा प्रयत्न करून राहिला. पण मी या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या शासन कितीही आमच्यावर कितीही दबाव टाकेल, परंतु आम्ही या निलंब जोपर्यंत आमच्यावर विलिनीकरणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत आम्ही इथे असाच उभं राहणार. काय नाव आपलं? मी अमोल लढी वाहक, यवतमाळकर. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. कार्ले ते किनवट नांदेड हायवे रोड पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था. ओळख पटण्याच्या आवाहनानंतर अंतिम संस्कार केले तरी सुद्धा ओळख पटेना. जागतिक मृदा दिन उत्साहामध्ये साजरा. अधीक्षक अभियंत्यांच्या आश्वासनानंतर बाळासाहेब पाटील यांनी उपोषण सोडले. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन. या होत्या दिवसभरातल्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.